नांदेड पंचायत समितीच्या सभापती सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या शुभलक्ष्मी सूर्यवंशी याची निवड निश्चित मानली जात होती, परंतु ऐनवेळी त्यांना डावलून ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या कावेरी बालाजी वाघमारे यांची सभापतीपदी ॲडव्होकेट राजू हटकर यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. नांदेड पंचायत समितीत 8 सदस्य आहेत, त्यापैकी सुखदेव जाधव कासारखेडागण खुला प्रवर्ग, शेख हसीना शेख फाईम वाजेगाव खुला प्रवर्ग, कावेरी बालाजी वाघमारे राहटीगण ओबीसी महिला, शुभलक्ष्मी सूर्यवंशी लिमगावगण सर्वसाधारण महिला, गंगाधर करवडे तुप्पा ओबीसी पुरुष, ॲडव्होकेट राजू हटकर विष्णुपुरी अनुसूचित जाती अशा 6 सदस्य काँग्रेसचे आहेत. तर कामठागणातून निवडून आलेले प्रभू इंगळे हे एकमेव भाजपचे सदस्य आहेत. वाडीगणातून शिवसेनेकडून निवडून आलेले सदस्य काही दिवसापूर्वीच निधन झाल्याने सदर जागा रिक्त आहे. दरम्यान सभापतीपद माजी आमदार सावंत, माजी आमदार डी पी सावंत यांचे निकटवर्तीय असलेले बबनराव वाघमारे यांच्या भाऊजाई कावेरी वाघमारे यांची भरणी लागली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अशोकराव चव्हाण साहेब तथा मंत्री डी पी सावंत साहेब, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या अनुमतीने मला जे सभापती पद मिळाले त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. आणि या सभापतीच्या कार्यकाळामध्ये जे सर्वसामान्यांचे जे सर्व मी काम करेन मनापासून आटोकाट प्रयत्न करेन. शुभलक्ष्मी बालाजी सूर्यवंशी यांच्यावर अन्याय झाल्याचं प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं. ओपन महिला जो जे या ठिकाणी आरक्षण निघालं त्या ठिकाणी ओबीसी महिलेला केलं. या ठिकाणी माझं एवढंच मत आहे की जे माझ्या मिस्टरांनी उमेदवारी मागितली होती त्याचा कुठंतरी राग मनात आहे सावंतसाहेबाच्या, आणि त्यांनी त्याच्यामुळेच आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. पण ह्या माग मला जे पंचायत समितीचा काम करायची संधी मिळाली होती या माग ह्याच्यातून माझी संधी हुकल्या गेली. आणि मला जे पक्षाविषयी पक्षासाठी मी 10 वर्षापासून काम करते, माननीय राहुल गांधी यांनी दिल्लीला जेव्हा शिबिरं घेतली होती त्या ठिकाणी सुद्धा मी स्वतः शिबिरासाठी गेलेली होती. अनेक सामाजिक उपक्रम माझ्या मिस्टरांनी तर 20 वर्षापासून करतात काँग्रेस पक्षासाठी, पण मी पण 10 वर्षापासून लोकसभेच्या अगोदर एका वर्षांनी 2013 मला उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष पदाचं प्रशस्तीपत्र दिलं होतं तेव्हापासून. आणि त्याच्या अगोदर 2.5 वर्ष मी युवक काँग्रेसमध्ये सरचिटणीस होते, आणि 2014 पासून तालुका उपाध्यक्ष म्हणून मी काम करते. आणि आम्ही दोघंही पक्षाचं काम करतो. जर महिला उपांची जागा ओबीसीला दिली असेल तर हा निर्णय खूप चुकीचा आहे. मराठा समाज हा कधीही पक्षाला याचा फटका बसू शकतो. आणि माझं काम कुठंही तालुक्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे. आज मला जे काम करायचं होतं ते या माध्यमातून राहून गेलं. अनेक प्रश्न आहेत, गावोगावी प्रश्न आहेत. आणि कोणी मला जर कॉल केला तर पंचायत समितीला निवडून येऊन मला 2.5 वर्ष झाले, जरी मला कोणी कॉल केला किंवा माझ्या मिस्टरांनाही प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन काम करत असतो. प्रत्येक जनमानसाचा सामान्य जनतेमध्ये आम्ही आहोत. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की लिमगाव सर्कलमध्ये 62 वर्षापासून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून येत होते. आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालं की काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला, याचं सर्वात श्रेय माझ्या मिस्टरांना आणि आमच्या कामाला देईन मी. आणि पक्षाचा तर पक्षाची साथ होतीच, पण फक्त उमेदवारी मागितली म्हणून डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महिला ओपन असतानाही ओबीसीला जागा दिली हे खूप मोठा आणि चुकीचा निर्णय झालेला आहे. आज मी कुठेही काम करत असताना मला ग्रामीण भागातल्या सर्व समस्या माहीत आहे. माझे जे सभापती झाल्यानंतरची प्लॅनिंग्स आहेत, मी जे काम करायची माझी तत्परता आणि इच्छा आणि प्रबळ माझ्यामध्ये जी काम करण्याची आणि माझ्या मिस्टरांमध्ये काम करण्याची शक्ती आहे ती या ठिकाणी तशीच राहून गेली असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. यावेळी सभापती निवडीनंतर माजी राज्यमंत्री आमदार डी पी सावंत यांच्या उपस्थितीत सभापती कावेरी वाघमारे आणि उपसभापती राजू हटकर यांनी आपला पदभार ग्रहण केला. आज नांदेड पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक होती.
काँग्रेस पक्षातर्फे कावेरीताई वाघमारे यांना सभापतीपदाची उमेदवारी आम्ही दिली आणि त्या बिलकुलून मिळून आले. तसेच उपसभापतीपदी ॲडव्होकेट राजू हाटकर त्यांना आम्ही तिकीट दिली होती, उमेदवारी दिली होती आणि तेही बिनविरोध निवडून आलेले आहे. म्हणजेच नांदेड पंचायत समितीमध्ये काँग्रेसची स्पष्ट बहुमत आहे. जवळ 8 पैकी 6 काँग्रेसचे निवडून आले होते, एक वॅकंट आहे. त्यामुळे आता 7 पैकी 6 काँग्रेसचे आहेत आणि 1 भाजपचा आहे. त्यामुळे निर्विवाद आमच्याकडे बहुमत असल्यामुळे हे बिनविरोध होणारच होतं. त्या पद्धतीने आखेल झालेलं आहे. जागा ओपनसाठी होती म्हणजेच कोणीही त्याला एलिजिबल होतं ना. ओपनमध्ये म्हणजे एकच कास्ट नसते, ओपनमध्ये सगळेच एलिजिबल होतात. आणि शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसमध्ये आम्ही जेव्हा कुठेही उमेदवार देतो, मग ते जिल्हा परिषद असो, आमदार असो किंवा महानगरपालिका कुठेही असो, आम्ही लोकांना जो मतदारांना जो उमेदवार पाहिजे तो देण्याचा प्रयत्न अशोकराजे चव्हाण साहेबांनी नेहमीच केला. आणि काँग्रेसची प्रथा आहे, या इलेक्शनला सुद्धा आम्ही तीच पद्धत अवलंबली. आणि जे जे मतदार आहेत किंवा जे जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे संदर्भ संबंधित आहेत त्या सगळ्यांचा विचार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना जो पाहिजे होता उमेदवार तोच उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यालाच लोकशाही म्हणून नाराज झाले. नाराज तर होणारच, प्रश्नच नाही. ज्यांची इच्छा होती त्यांना नाराजी थोडे दिवस राहणारच आहे. आता ते पंचायत समिती लेवल असो, महाराष्ट्र विधानसभा लेवल असो किंवा लोकसभा असो, ज्यांना तिकीट मिळत नाही, ज्यांना डिस्म्यूट होतो, नाराज होणारच आहेत. पण त्यांना पक्ष कुठे ना कुठेतरी संधी नक्कीच देईल आणि मला खात्री आहे की त्यांनाही आम्ही अशोकराव चव्हाण साहेब मोकळे ठेवणार नाही. ते ऑलरेडी पंचायत समिती सदस्य आहेतच सगळे, त्यामुळे काम हे पंचायत समिती सदस्य सगळे मिळून केलं तर मला वाटतं एक चांगलं काम होईल. आज अशोकराव चव्हाण साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनीच काम करायचं आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात कुठले कामं राहणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. पद असो किंवा नसो, कारण सगळ्यांनाच काही पद मिळणार नाही, परंतु प्रत्येकाच्या मतदारसंघात कामं झाली पाहिजे. शेतकऱ्यांना अडीअडचणीची कामं जी आहेत ती झाली पाहिजेत. हा दृष्टिकोन सगळ्या पंचायत समिती सदस्यांनी ठेवावा, सभापती उपसभापती सगळ्यांनीच, हेच मी त्यांना आता सांगू शकतो. याने जे माझ्यावर विश्वास टाकून नांदेड पंचायत समिती सभापतीपदी जो कायवरी वाघमारे यांना सभापतीपदी विराजमान केल्याबद्दल सर्व पक्षसृष्टीचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण काँग्रेस पक्षसृष्टीने आज नांदेड पंचायत समिती सभापतीपदे खुल्या प्रवर्ग महिलेसाठी सुटलेला असून सुद्धा ओबीसी महिलेला या ठिकाणी विराजमान केलेलं आहे, सभापतीपद दिलेलं आहे. कारण माझ्या कार्याची पावती आहे. काँग्रेस पक्षामध्ये कधीही जातीय राजकारण झालेलं नाही, सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण कधीही नाही. आज खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम काँग्रेस सृष्टीने केलेलं आहे. आज काँग्रेस पक्षामध्ये मी नाही माझ्या वडिलापासून एक निष्ठपणाने काम करतो त्याची पावती आज मिळाली आहे. पक्षाने सृष्टीने माझ्यावर जे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. आणि नांदेड पंचायत समितीमार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक घरकुल योजना असेल, विशेष घटक असेल, अपंगाच्या असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, ज्या योजना असतील त्या योजना पूर्णपणे तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचे काम हे मान्य पारे करेल. पक्षासोबत किंवा या राजकारणात बसल्यानंतर कधीही माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारचा दाग लागू देणार नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, ते विश्वास कधी तडा जाऊ देणार नाही. माझा राजकारणामधला हा सहवास पूर्णपणे समाजकारणासाठी वापरला जाईल.